निलगुंडा तालुक्यातील कोळगाव येथील माजी सैनिक नितीन इंटेकर हे शेतातून घराकडे जात असताना आरोपी भाऊसाहेब गवळी व इतर दोन जणांनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत त्यांना दगडाने व खोऱ्याच्या दांडक्याने बेदम मारहाण केली। याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अद्याप कसल्याही प्रकारची कारवाई न केल्याने त्रिदल सैनिक सेवा संघ आक्रमक। माझे नाव संदीप कॉमनलगड, त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष। अहमदनगर जिल्ह्यामध्ये जातेगाव या ठिकाणी आपल्या सैनिकाला आपला जीव गमवावा लागला आहे। त्याच पद्धतीने दुसरा कोळगाव या ठिकाणी आपल्या माजी सैनिकाला नितीन उठेकर यांना खोऱ्यांनी आणि दगडांनी ठेचलेलं आहे। त्याच पद्धतीने काही गावगुंड आणि समाजकंटक यांच्यावर बेलवंडी पोलीस ठाणे या ठिकाणी 326, 324, 504, 506 त्याप्रमाणे कलम दाखल केले आहेत। आज त्या 5-15 दिवस झाले घटना होऊन अद्याप कोणत्याही प्रकारचे पोलीस स्टेशन कदम उचललेला नाहीये। आम्ही असं पोलीस स्टेशनला सांगतो की जर 2 दिवसांमध्ये जर कारवाई नाही केली तर आम्ही हे आंदोलन महाराष्ट्रभर छोडू। त्याच पद्धतीने इथून पुढे माजी सैनिकावर जर हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला परिउत्तर त्याच पद्धतीने दिलं जाईल। एखादा जरी माजी सैनिकाकडे बघून खोकला तरी त्याला आम्ही खोकल्याशिवाय राहणार नाही। आज आम्ही भारत देशाची आम्ही सेवा करून येतोय। इकडे आल्यानंतर हे गावगुंड नालायक आमच्या माजी सैनिकाला वर हमला करत्यात त्यांना जर लई हमला करायचा आहे तर चीनच्या बॉर्डरवर जावं, त्यांनी हमला करावं। मला एवढं सांगायचं की ह्या गावगुंडांची इथून पुढं कसलीही गैर केली जाणार नाही। माजी सैनिक सगळी एकत्र येणार आणि ह्या गावगुंडांना असा धडा शिकवतील। परत गावगुंड फौजीकड माजी सैनिकाकड वाकड्यांना जर बघणार नाही। त्याच पद्धतीने बेलवंडीचे पोलीस स्टेशनचे PI माने साहेब मी यांना एक सांगतो की 2 दिवसांमध्ये सदर आरोपी अटक नाही केली तर त्यांच्यावर एक कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।